नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चेतन कोळेकर आणि भटकंतीच्या नव्या कोऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. थेट कोकणातून वाजले जाता 3:30 आणि आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत गंगेवरचा. जी गंगा आमच्या गावात आहे, पवित्र ठिकाण गंगेवरचं, आणि उन्हाळ्या गावात ही गंगा येते, राजापूरची गंगा म्हणून प्रसिद्ध आहे. तर आज आपण राजापूरच्या नवीन ब्रिजवरती आहोत. व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि ऊन मस्त पडलं आहे बघा आपलं राजापूर. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हा आपल्या राजापूरचा नवीन झालेला पूल आहे आणि हे आपल्या राजापूरचं दृश्य आहे जे नैसर्गिकतेने संपूर्ण आहे. आणि राजापूरची अर्जुना नदी आणि तो राजापूरचा ब्रिटिशकालीन पूल आहे. आणि या पुलावरून समोरून जाताना गंगेला जाण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, हे आमच्या आई महालक्ष्मीचं मंदिर आहे जे आमच्या उन्हाळ्या गावामध्ये वसलेलं आहे. आणि हा समोर चाफ्याचं झाड आहे, इकडे आंब्या काजूची झाडे आहेत. आणि हे आमच्या उन्हाळेगावचं मंदिर समोरून दिसते, ते एकदम निसर्गाने सौंदर्याने नटलेलं असं आमचं गाव. आणि इथे गरम पाण्याचा झऱ्यासाठी जाण्यासाठी मेन गेट आहे, तिथून आपण प्रवेश करू शकतो. शांततेने असलेली अर्जुना नदी बाजूलाच आहे. या गावची सौंदर्य म्हणून या नदीचा विचार केला जातो. हे दृश्य गरम पाण्याचे येथे राहून आपल्याला बघावयास मिळते. समृद्धीने नटलेला हा गाव, या गावात मी आहे आणि या गावचा मला अभिमान आहे. मित्रांना, हा गरम पाण्याचा झरा आहे आणि हे 24 तास पाणी चालूच असतं. आई महालक्ष्मीच्या मंदिराच्या पायाखाली आलेला हा गरम पाण्याचा झरा भक्तांना एक ओढ लावतं. हे मंदिरासमोरची तुळस आहे आणि खूप छान वाटली बघून. हे दीपस्तंभ आहेत मंदिरासमोर असलेले. मंदिराच्या पायऱ्या ओलांडल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. समोर दिसते ते आई महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि मन एकदम प्रसन्न होऊन जातं. दर्शन घेऊया मित्रांनो. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची रचना अशी केली आहे की मंदिरामध्ये मंदिराचा गाभा आहे हा संगमरवरी दगडाने बांधलेला आहे आणि त्याच्यावरती कोरीव कामही रेखाटलेलं आहे. मित्रांना, आपण आता थेट गंगेच्या इथे आलो आहोत. गंगेच्या इथलं वातावरण बघा, खूप शांतता आहे आणि मनमोहक आहे. तर मित्रांनो, हे बघा, गंगेच्या मुख्य दारावरती आलो ना, त्यांचं दुकान आहे. तर दुकानामध्ये लाडू, खाजा, खूप प्रकारच्या व्हरायटी आहेत. बारीक शेवचे लाडू आहेत, शेंगदाण्याचे लाडू आहेत. तर आल्यावरती ते नक्की घेऊन जा. तर वरती नारळ वगैरे सर्व भेटू शकते. गंगेचं एक वैशिष्ट्य म्हणजे गंगाजी साळुंके या नावाचा भक्त होता आणि वयोमानानुसार त्याला पंढरपूरला जाता येत नव्हतं आणि त्याला तहानी लागली होती. आणि वटवृक्षाजवळ 1394 साली गंगामाई प्रगटली.
आणि ही गंगा 3150 चौरस यार्डमध्ये पसरलेली आहे आणि मित्रांनो जे समोर दिसतंय ना हे वटवृक्षाच्या खालीच मुळगंगा आहे आणि या सुरुवातीला मुळगंगा जेव्हा प्रगटते त्यावेळी नाचणीची कंस कुंडातून बाहेर येत असे एकूण 14 कुंड आहेत. हे मुळगंगेचं पाणी आहे. सर्व कुंड गंगा आहे ते सर्व कुंड भरून जातात. प्रत्येक कुंडामध्ये पाणी हे वेगवेगळ्या तापमानानुसार असते आणि इथे 1664 साली शिवाजी महाराज इथे पाया पडून गेले होते. येथील गंगेचं पाणी दूधपापेश्वरला घेऊन जातात आणि जबरदस्त दृश्य आहे मित्रांनो. हे बघा भरपूर भक्त आंघोळीसाठी आले. ही सुमारे 3 वर्षानंतर गंगा येते. सह्याद्रीच्या भागात असणारी ही गंगा भूपृष्ठाखाली जवळजवळ 3-3.5 वर्षानंतर पोकळी भरून ओव्हरफ्लो होते आणि नंतर मग गंगा येते असं रत्नागिरीच्या गॅजेटमध्ये एका इंग्रज तज्ज्ञाने लिहून ठेवलं आहे. मित्रांनो हे काशीकुंड आहे आणि या काशीकुंडामध्ये बघा पाणी किती एकदम स्वच्छ आहे आणि दक्षिणा म्हणून या कुंडामध्ये पैसे टाकले जातात. भरपूर भाविक इथे उपस्थित जमले आहेत. पडजी बघा काशीकुंड पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो आणि काशीकुंडातून आलेलं गायमुख त्या गायमुखातून पाणी येते. भरपूर भाविक आलेले आहेत. खूप छान वाटतं आणि पाणी एकदम कोमट आहे. तर मित्रांनो फायनली आलो आहे घरी आणि गंगेची व्हिडिओ काढले. तर व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर आत्ता घरी आलो आहे. पाटे बघा, बॅकग्राऊंड बघा, कोकणचा फील. आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी झाली, त्यानुसार पुढची व्हिडिओही बनवीन. कोणत्या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करा. चला बाय बाय, काळजी घ्या. बोल मित्र. नाही बघा आरोही तिला फक्त फ्रुटी पाहिजे, फ्रुटीवाली आरोही. दात कुसले द्यायचे. आता त्याचे त्याचे बटर बटर खायला जातो मी. त्याचे ठेवले आहेत ना घरी. बटर आहे त्याचे. नाया हाय